तुम्हाला बटाटा भाजी आणि मिरची भाजी करून दाखवणार आहे, ते बघा तुम्ही. यस, सो त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं? थोडं मीठ, ओरिगॅनो मीठ, बेसन पिठामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, अजून काय टाकलं? त्याची हळद, थोडा सोडा. मिरचीचे पोटं फोडून घ्यायचे आणि त्यात मीठ भरायचं. इकडे तेल पण तापवायला ठेवलेलं आहे आपण. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. तळून घेऊयात. एक एक भजी आपण करणार आहोत. त्याच्या भजी ऑलमोस्ट तयार झालेले आहेत बघा. आता अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आपण. आता बटाटा भजी आपण एका साईडला काढून घेऊया. आपण तयार करूयात मिरची भजी. मिरची अशा पद्धतीने आपण मीठ भरलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये पूर्णपणे पिठात बुडवायची आणि बटाटा आणि मिरची भजी यांचं कॉम्बिनेशन मध्येच जास्त लोक जास्त वेळेस करतात. म्हणजे तिखट आणि नॉर्मल असे दोन्हीचे कॉम्बिनेशन होऊन जातं.
अशा प्रकारे बनवा तुम्ही मिरची बटाट्याची भजी. येस. आणि जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होईल, जेव्हा जेव्हा आम्ही रेसिपी अपलोड करू तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत परत पुढच्या भागात, म्हणजेच उद्या. तोपर्यंत